सोशल मीडिया पर कमेंट करना या किसी के फोटो के साथ अक्षेपार्ह लिखना आम बात हो गई है, मगर इस बार इस बात के शिकार खुद भारत सरकार के केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हो गए हैं। क्या ये पूरा मामला, आइए देखते हैं। हाल ही में कस्बा और चिंचवड़ उपचुनाव के नतीजे घोषित हुए, इसमें कस्बा से भाजपा की हार हो गई। भाजपा इस मतदान संघ से पिछले 28 सालों से जीतते आ रहा है। इस हार के बाद महाविकास आघाड़ी में खुशी मनाई गई और भाजपा की ओर से आत्मचिंतन की बात की गई है, मगर इस घोषणा के बाद यवतमाल के आरवी स्थित एक युवा ने ऐसी पोस्ट वायरल की जिसे केंद्रीय मंत्री को साइबर में शिकायत करनी पड़ी। इस युवक ने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के फोटो के साथ उनके पक्ष के बारे में आक्षेपार्य लिख कर पोस्ट कर उसे वायरल कर दिया। इस पोस्ट को देख ऐसा लग रहा था कि ये वक्तव्य खुद नितिन गडकरी का हो। इस पोस्ट के बारे में जैसे ही नितिन गडकरी के कार्यालय को पता चला, उन्होंने तुरंत ही साइबर विभाग में शिकायत दर्ज कराई। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की ओर से शिकायत आते ही पूरा प्रशासन काम पर लग गया और उस युवक का पता लगाया। साइबर विभाग की एक टीम उसे गिरफ्तार करने के लिए आरवी रवाना हुई है। केंद्रीय मंत्री माननीय महोदय नितिन जी गडकरी यांचे नावाने काही चुकीची माहिती व्हाट्सअप वर आम्हाला भेटलेली आहे आणि त्यांचे ऑफिस करून पण आम्हाला एक तक्रार आलेली आहे। त्याच्यामध्ये आता जे कस्बा निवडणूक घडलेली आहे त्याच्याबद्दल त्यांच्या नावाने एक चुकीची माहिती एक व्हॉट्सॲप ग्रुपवर त्यांचे फोटो आणि त्यांचे नावसहित त्यांचा एक कोट पक्षाबद्दल किंवा पक्षाचे काही लीडरबद्दल त्यांनी असा काही सांगितलेला आहे तो चुकीची आहे आणि त्यांना असं काही वक्तव्य केलेलं नाही, त्याविरुद्ध एक तक्रार आलेली आहे आणि आम्ही ते तक्रारची दखल घेतलेली आहे आणि नियमप्रमाणे कायद्याप्रमाणे कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि जे काही ITC चे सेक्शन्स आहे ITA Act चे सेक्शन्स आहे त्याच्यामध्ये आम्ही लावणार आणि प्रॉपरली कायदेशीर कारवाई करणार। हे तर सायबर स्पेस आहे, व्हॉट्सॲप ग्रुप आहे आणि आता जास्ती काही मी सांगू शकत नाही, पण हे घटना विदर्भ रिजनची आहे आणि इथे जे काही तो ॲडमिन आहे आम्ही बघणार, परंतु ॲडमिनवर कारवाई न करणार, जे व्यक्तीने असे मेसेज फॉरवर्ड केलेला आहे त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार। नाही, आरोपीचा शोध घेणं सुरू आहे, आता आम्हाला आरोपीची माहिती आहे कोण आहे त्यांचा शोध सुरू आहे, कारण की आता फक्त 3 तास अगोदर आम्हाला ही तक्रार भेटलेली आहे, आरोपीचा शोध सुरू आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।